तेव्हा एकीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर त्यांचेच भाऊ असलेले निलेश राणे यांच्यावर देखील सिंधुदुर्गात गुन्हा दाखल झालाय. कोर्टाच्या आवारात हुज्जत घातल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी पोलिसांना पत्र लिहिले होतं. नितेश राणेंच्या सुनावणीनंतर हा सगळा हाय वोल्टेज ड्रामा आपण बघितलेला होता. भाजप आमदार नितेश राणेंपाठोपाठ आता निलेश राणेंच्याही अडचणी त्यामुळे वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदी आहे, काय म्हणाले पत्रात वैभव नाईक आपण बघतोय. निलेश राणेंनी कोर्टाबाहेर शिवीगाळ केली, पोलिसांसोबत अरेरावी केली, शासकीय कामात अडथळा आणला असा उल्लेख त्यांनी आपल्या पत्रात केलेला आहे. निलेश राणेंसह समर्थकांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी पत्रातून केलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल केला. मी सहकार्य करतो तुम्हाला, मग करा ना, मला ऑर्डर दाखव, मला कुठल्या अधिकाराखाली आमदाराला गाडीत बसवलं तेवढं सांगा. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे